केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सगळ्या समाजाला मान्य झाला पाहिजे. समाज आणि धर्म कुठलाही असो, सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. आणि त्या सुप्रीम न्यायालयासमोर, सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांचे आदेश सगळ्यांना ऐकावेच लागतात. त्यामुळे भोंगा हा फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालेला आहे. ह्या भोंग्याच्या मागनं कोण बोलतं आहे हे सगळ्यांना कळतं आहे. मला वाटतं त्या विषयावर अधिक न बोलता, ह्याला अधिक महत्त्व न देता, नोकऱ्या किती जात आहेत, त्याचं मोजमाप काय आहे, काही नाही. इन्फ्लेशन कुठे आहे कोणी बोलतं आहे का, नाही. पेट्रोलचा भाव किती झाला आहे, आज 125 आहे, 2014 तो 71 होता, 2000 40-45 मध्ये असलेलं डिझेल आज 100 रुपयावर आहे, 410 असलेला गॅस आज 1000 रुपयावर आहे. एकदा हे तिन्ही वाढलं की ट्रान्सपोर्टेशनला अडचण येते. ट्रान्सपोर्टेशन महागतं म्हणजे मग भाज्या महागतात, दैनंदिन गरजेच्या वस्तू महागतात, सगळं महागतं. आज सकाळी मी सगळं वाचत असताना एक निदर्शन असं आलं की भारतामध्ये फक्त 8 दिवस राहील इतका कोळशाचा साठा उपलब्ध आहे. हे काय दर्शवतं, म्हणजे आपण जर कोळसा व्यवस्थित जमवला नाही तर हा देश कमीत कमी 14 तास अंधारात राहील. 14 तास. सिलोनचं इन्फ्लेशन आणि आपल्या इन्फ्लेशनमध्ये काही फार अंतर नाही आहे, फक्त 17% फरक आहे, फक्त 17%. होते त्यांनी म्हटलं आहे की महागाईवर प्रश्न विचारला, त्यांनी सहज तरी म्हटलं की महागाई कुठे वाढली, इथून -2% वर खाली होत आहे, त्याला काही फरक पडत नाही. मी तुम्हाला संवेदनशीलता जर पाहायला मिळत असेल तर असं आहे ते असं आहे की म्हणून ते बेफिकिरी का दाखवत आहेत की त्यांना वाटतंय की धर्म द्वेष आपण जर पसरवला तो लोक धर्माकडे वळतील, मग आपलं काम आपण व्यवस्थित करून घेऊ. म्हणजे 2014 71 रेट असलेला पेट्रोल आज 200 रुपयावर जातं, 125 आलेलंच आहे, 30 आलं आहे. ह्याच्याबद्दल जर अर्थमंत्री बोलणारच नसतील तर आपण काय बोलायचं. हे लोकांनी समजून घेण्यासारखे प्रश्न आहेत. आता तुमची पोरं जाणार होत्या घराच्या बाहेर, कुठल्या समाज धर्म कोणी असो, दगडाला दंगडाचा संघर्ष लागून त्याच्यातनं थोडेसे काय म्हणतात त्याला चिंगारी निकली की वो चिंगारी में कोई नेता का छोकरा नहीं जलेगा, कोई नेता की बच्ची नहीं जलेगी, कोई नेता के घर में कोई नहीं पहुंचेगा, लेकिन जेल के सलाखों के पीछे वो बच्चे रहेंगे जिनके माँ बाप को मालूम भी नहीं रहता मेरा लड़का लड़की करके क्या है. लेकिन जब वो जेल के सलाखों के पीछे रहेंगे तो नेता सिर्फ फोन पे रहता, पूछता है काय झालं रे, नाही 14 दिवसाची PC झाली म्हणजे पोलीस कस्टडी. माँ बाप रोते रोते बाहर खड़े रहते हैं, लड़की को डब्बा लेके जाते हैं, पुलिस देने नहीं देते हैं, माँ रोते रहती है कि मेरा बच्चा भूखा रहेगा. मैं अनेक असे प्रसंग बघितलेत कि पक्षांनी भड़कवायचं, पोरांनी मारा मारा करायच्या, केसेस घ्यायच्या आणि नंतर नेते बघायला सुद्धा येत नाहीत. तेव्हा हे संघर्ष पेटवणं हा जगातला सर्वात सोप्पा कार्यक्रम आहे. दुपारी दिल्लीमधील जहांगीरपुरा या भागातलं तोडकाम थांबवा असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. अधिकाऱ्यांना हा कळला पण अधिकारी म्हणाले की आम्हाला अधिकृतरित्या आलेला नाही आणि रात्रपर्यंत कारवाई चालूच होती. सर्वोच्च न्यायालयाची ही पायमल्ली जर दिल्लीत होत असेल, हा 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलाय. याचा अर्थ फार गंभीर आहे. या देशामध्ये संविधानाला न जुमानण्याची, सर्वोच्च न्यायालयाला न जुमानण्याची पद्धती सुरू झाली तर हा देश अराजकाकडे जाईल. आणि मला वाटतं दिल्लीतनं खूप जणांनी शहाणं व्हायला पाहिजे, सगळ्या पक्षांनीही शहाणं व्हायला पाहिजे. एकदा अराजक झाले की कुठलाही पक्ष जिवंत राहत नाही, अराजक सगळ्यांच्या अंगावर जाते, अराजक तुमच्या हातातच राहत नाही. आणि लोकशाहीला कालचा निकाल आणि त्याच्यावरती झालेलं त्याची केलेली पायमल्ली हा लोकशाहीला सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे.
हा दे तर त्यांना दंगलीच्या वाटेवर नेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं, त्यांच्या आई वडिलांचं आयुष्य बर्बाद करायचं, ते घर देशोधडीला मिळवायचं, हा प्रकार अमान्य आहे, हा मला तरी मान्य होत नाही. सर, कोरोना काळामध्ये राज्यातल्या 18 मंत्र्यांचं उपचार जे आहे ते खासगी रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे. माहितीच्या अधिकारामध्ये ही उघड आली आहे. सरकारी रुग्णालय एवढे ताकदवर असताना, एवढे चांगले असताना मंत्री का तिकडे जातात हा एक प्रश्न निर्माण होतो. मग सर्वसामान्यांचा त्यावर विश्वास असतो. नाही, मला माहीत नाही कोणी कुठे उपचार घेतले, त्याचवेळेस कुठलं हॉस्पिटल किती ताकदवान आहे हे तुम्हा पत्रकारांनाच माहीत असेल. मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा मला माहितीच नव्हतं मी कसं आजारी, म्हणजे मला काय झालं, का मी जो गेलो तो कोमा, म्हणजे कोमा नाही माहीत, मला काय झालं होतं मला माहीत नाही. मी 14 दिवसानंतर उठलो आहे. तेव्हा ते हॉस्पिटल कुठलं होतं, लोकांनी काय ठरवलं, त्यामुळे हे फक्त मंत्र्यांनी उपचार न केले हे तुम्हाला हेडलाईनसाठी खूप चांगलं आहे. आम्ही वाचलो ह्याचा विचार करायचा, तुमच्यासाठी खूप चांगली हेडलाईन आहे. 14 दिवस संता मंत्री प्रायव्हेटमध्ये दाखल गरिबा हॉस्पिटलमध्ये, हे बोलायला खूप सोपं आहे. चांगले चांगले मंत्री आणि नेते गेले या देशातले, लोक 2 केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री गेले, तेव्हा हे असला आग लावायचा प्रयत्न करू नका की ह्या हॉस्पिटलमध्ये गेला तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला, वाचलाही नशीब समजा.